अंदर ग्रीन पोपटला दिस नंबर आहे. यस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो मंदार, रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं? मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर? ओके मग कॉल लावूया. ग्रीन पोपट. हॅलो. हा पंडित सर बोलता का? हा अष्टात ना श्यामराव पाटील बोलतोय. मध्ये आलतो ते वसाहतीमध्ये तुमचं काम चाललं होतं डांगे कॉलेज तेव्हा बघायला आलतो तिथं. ते बसलं काय कटआउट ते डिझाईन करायला ते झालं काय? होय ते आता बघायला झालं नाही. बरं काम असं काढलं तर ते आमचा दोस्त म्हणला ते पुस्तक प्रकाशित करतात. ते चित्र वित्र काढताय का तुम्ही पोस्टर पहिलं? डिझाईन बिझाईन काढताय काय? बर मग तुम्ही आता कुठे आहे? घरात आहे काय? घरात आहे. बर मग आता आम्ही तिकडे भेटायला येऊ का घराकडे? एक तासावर ना. चालते की तुमचा ऍड्रेसचा पत्ता सांगा की. यश अपार्टमेंट चिंतामणी नगर. यश अपार्टमेंट चिंतामणी नगर काय? बर मग तासावर कुठे आहे? हा आम्ही आष्ट्यात निघणार आता. काय अर्जंट उद्या याल तर चालणार नाही? नाही काय झालंय मी एक हे लिहिलंय पुस्तक काढणार आहे मी पण. बर मग त्याच प्रकाशन ते दिवाळीला करायचं आहे. छापाई पाहिजे सगळं दिलंय ते. दिवाळीला माझ्याकडे आता काम 4 ते 5 दिवाळ्यानंतर काम करू. आता लोड आहे तुमच्याकडे? हो हो आता नाही शक्य नाही मला. अरे बापरे मला आता महिना अखेर पर्यंत काम नाही जे घेऊ शकत नाही बाहेर. मी काय म्हणतो आतली चित्र राहू दे मग मेन पोस्टरचं जेवढं करा की. नाही कवर वगैरे आता काय टॅकच आहे एकदम. होय एखादं काढलं बरं होईल. हो तुमचं मला काम आवडलं म्हणताना म्हणलं. नाही बरोबर आहे पण वेळ मी कसं देणार तरी कवापर्यंत मिळाल? मग महिना अखेर नंतर मी घेणार आणि 2 ते 3 दिवसात देईन. महिना अखेर मग चालते की म्हणजे मग 4 ते 2-3 तारखे दिवाळीच्या शेवटच्या दिवसाला हे केलं ते चालते. 2 दिवस आधी द्याल काय? कधी दिवाळी? कधी दिवाळी? 1 तारीख म्हणजे 5 तारखेला दिवाळी आहे. नाही मग आता येतो की भेटायला. एकदा तुम्हाला विषय विषय सगळं सांगितलं म्हणजे कसं मग तुम्हाला ऍडव्हान्स देऊन गेलो म्हणजे आम्हाला झोप लागेल मोकळं. काय होते कामात लोड आहे. हो ते प्रेसवाल्याकडे बी जाणार आहे आता. येऊन जाऊ येतो. आणि आता कोणाचं काम चालू आहे तुमचं? दिवाळी अंकांचं काम चालू आहे. सगळं दिवाळी अंकाचं आहे. हो बर मग तुम्ही आता आम्ही येतो जरा असं कागदावर 1-2 काढून ठेवता काय? म्हणजे आम्ही सिलेक्ट करतो म्हणजे विषय संपतो. आता नाही हो शक्य नाही मला. आता तुमची काय कल्पना आहे मी ऐकणार आणि महिना अखेरला तुम्हाला रद्द दाखवणार. तेव्हा तुम्ही दाखवणार आणि मग फायनल कॉल करून देणार? फायनल तुम्ही सांगितल्यावर मी चालू करणार आणि 1-2 दिवसात देणार. बर मग मी आम्ही टायटल तुम्हाला सांगतो आता लिहून तुम्ही जरा विचार तर करून ठेवा. आल्यावर नुसतं आम्हाला असं असं याचा हवेत असं स्पष्ट दाखवा सांगा की मग काय करणार आहे ते डिझाईन कसं होईल. चालते. पुस्तकाचं नाव काय माहितीये सर? उकिरड्याचं जीवन. उपेक्षितांचं जीवन. उपेक्षित नाही ते करत नाही होते तिकडे आमच्या गावात. उकिरडा 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 म्हणत नाहीत का? उकिरडा. हो उकिरड्याचं जीवन असं आहे. मग तिथं असं कसं चित्र दाखवतो येते बघा किती असं उकिरडा दाखवून. नाही सर आपण त्याला वेळ द्या मला म्हणजे मी चांगलं करून देईन. उगाच गडबडीत काय करून देऊ नका. सर वेळ नाही हो कचरा बिचरा असं दाखवायचं आहे त्याला. एवढं काय जास्त काम नाही आहे. लगेच नाही हो आणि मी ओढून ताणून काम करत नाही. तुम्ही 1 तास जरा रात्री वेळ द्या. काय माझं समाधान झालं पाहिजे. होय काय ते काय झालंय आमचे सासरे तिकडे मंत्रिमंडळाचे मग ते शिपाई म्हणत ते येणार आहे तिकडे मंत्रालयात. मग ते त्यांच्या हातीच करायचा विचार आहे. तुमचाही सत्कार करतो मोठा. माझी बाजू समजून घ्या. मी आता थांबत आहे. 30-40 कथा आहेत माझ्याकडे तेव्हा वाचायची आहेत आणि मला चित्र काढायची. तुम्ही सगळ्या कथा वाचून मग मी आता कथा घेऊन येऊ काय? घेऊन ये आणि तुम्ही ठेवून जावा. महिना अखेरला बघूया आपण. बरं आता किती वाजले वगैरे? किती वाजले आता? आता 7:30 झाले. 7:30 मग 1-2 तासात छापूनच घेऊन येतो. आता टाकलाय छापायला. तुम्ही साहेब उभ्या उद्याला तर बरं होईल. तुम्ही आता हे चित्र काढत किती वाजेपर्यंत जागा असता? येतो मी घेऊन जातो की नुसतं दारात तुम्ही घ्या आम्हाला. आज बी घेऊन नका. 7:30 झाले. मग तुम्ही येणार 8:30 9:30 पावणेदापर्यंत पोहोचतो तिथं. ते नुसतं म्हणजे उकिरडा वाचा सगळा. आता वाचन मी काहीच करणार नाही. फक्त तुमच्याकडनं घेऊन ठेवणार आणि महिना अखेरला वाचणार. मग रात्री झोपताना एकदा वाचा किती आहे असं डोक्यात तुमची कल्पना आली की म्हणजे हे होते हो. तुम्ही पैसे तुम्हाला जास्त सर. तुम्ही पैशाचं काय काळजी करू नका म्हणून. पैशाचा प्रश्न नाही. मी पैशाचा तुम्हाला बोललोच नाही काही अजून. मग बरं तरी किती घेणार? काय समक्ष बोल. हा समक्ष पैशाचा फोनवर नको समक्ष बोलूया. मी तुम्हाला ऍडव्हान्स येतो आता 5 रुपये घेऊन येतो. काय 1 पावणे 10 साडे 10 पर्यंत येतो. त्याच्या आत्या.
अहो ते आता वल्ल वल्ल कसं विनणार ते हातात लागेल की सगळं छापायला लागेल आता उद्या रात्र लई मोठी आहे साहेब ते लेट होते हो मग तुम्ही उद्या सकाळी येतो करून देता का लगेच पुढे माझ्यासमोर मी डिटेल तुम्हाला सांगतो उकिरडा वगैरे असं हा मग उद्या सकाळी येतो रिंग करा म्हणजे मी घरात थांबतो रिंग कशाला मिस कॉल नको फोन करतो तुम्हाला एक मिनिट भाऊ म्हणाले आताच जाऊन या म्हणाली येतो की 10 पर्यंत आता तुम्ही जागाच आहे ना मी 10:30 येतो का झोपू नका बिल बिल मोबाईल वेळ स्विच ऑफ करू नका नाही तर ओव्हर डोसक्याला आमच्या त्रास होईल हेल्पाट होतो काय लोकांची सवय होती शहरातली लोक असं करतात या म्हणजे फोन स्विच ऑफ करून झोपतात मी पण खेड्यातलंच आहे आम्ही काय शहरातलं मग चालतं काय मग जमली आपली कष्टी वहिनी सांग अर्धा तास चहा घेऊया फक्त एक तासभर बोलू डिझाईन तुम्ही शक्यतो जमलं काढून द्या 10:30 पोहोचतो 10 पर्यंत येतो शक्यतो नाही तर 10:30 लास्ट टचच आहे 10:30 नको अहो 10:30 नको नाही तर उद्या सकाळी मग 10:15 येतो 10:20 येतो हा एक मिनिट आमचे भाऊ बोलतात बघा हा हॅलो हा सुरेश पंडित सर नमस्कार 90.4 ग्रीन एफ एम रॉंग नंबर शो हा पंडित सर अहो मी संजय रानडे बोलतोय तुमचा ग्रीन पोपट झाला केलं का मी ग्रीन पोपट संजय रानडे ने फोन दिलेला दिसतोय तुम्हाला मजा आली सर रोज झोपताना 10 वाजता काय तुमचा असतो रॉंग नंबर बरोबर अच्छा अच्छा ठीक आहे ओके धन्यवाद म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46 हो नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफएम